दृश्य आहेत धारावीमधील ढिगला वसाहतीतील शौचालयाची. 6 महिन्यांपूर्वी हे शौचालय बांधून पूर्ण झालं, पण अजूनपर्यंत त्याचं लोकार्पण झालेलं नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होती आहे. साधारण वर्षभरापूर्वी इथे असलेलं जुनं शौचालय विदीर्ण अवस्थेत असल्यानं त्याला पाडण्यात आलं आणि त्याच्या जागी नवं शौचालय बांधण्यात आलं. या शौचालयात 25 शौचकुपी आहेत, त्यातील 13 पुरुषांसाठी तर 12 महिलांसाठी असं त्याचं विभाजन करण्यात आलं आहे. साधारणतः 6 महिन्यांपूर्वी या शौचालयाचं बांधकाम पूर्ण झालं, पण त्यात वीज कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन दिलं नसल्याने त्याचं लोकार्पण झालेलं नाही. याबाबत स्थानिकांशी संवाद साधला असता ते काय म्हणाले पाहूयात. हे जे बाथरूम आहे हे मोडखळीला आल्यामुळे एक 3-4 वर्षापूर्वी ते तोडलेलं आहे, आणि तोडल्यानंतर काय हे BMC ने कॉन्ट्रॅक्ट म्हणून कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं होतं, आणि BMC ने वगैरे चांगली मदत करून वगैरे हे शौचालय खूप चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे, आणि कॉन्ट्रॅक्टरने पण व्यवस्थित बांधलेलं आहे. परंतु गेल्या 4-5 महिन्यापासून हे जे काम आहे ते थोडं मला वाटतं 80-90% झालेलं आहे पूर्ण. उगं थोडक्यासाठी हे काम राहिलेलं आहे, आणि ह्या कामकाजामध्ये नळाची जोडणी, लाईट वगैरे हे थोडंसं काम राहिलेलं आहे. परंतु ह्या 5-6 महिन्यामध्ये ते अजिबात काम होत नाही, आणि इथे राहणारे जे लोक आहेत त्यांची खूप गैरसोय होते. वयस्कर लोक आहे, त्यांना दूर जावं लागते, आणि हे जवळजवळ 30-40 घरासाठी बांधलेलं बाथरूम आहे, तर सध्या खूप इथल्या लोकांचे त्रास होतो आहे त्यांना, हे होतं आहे. आणि ह्या 5-6 महिन्यात कॉन्ट्रॅक्टर वगैरे काही इथं येऊन आलं म्हणजे काही काम केलेलं ते वगैरे दिसत नाही आहे. BMC वगैरे येऊन काहीतरी येऊन बघून जातात वगैरे, पण हे तसंच राहिलेलं आहे काम. आपण ऐकलं की कशा प्रकारे महापालिकेची परवानगी असतानाही केवळ कंत्राटदाराच्या निष्क्रियतेमुळे या शौचालयाचं अखेरच्या टप्प्यातील काम रखडलंय. यासंबंधी अधिक माहितीसाठी DB एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन न उचलल्यामुळे तो होऊ शकला नाही. या शौचालयाच्या देखभालीची जबाबदारी मुंबई महापालिकेने ज्या संस्थेकडे दिली आहे त्या न्यू धारेश्वर सामाजिक सेवा संस्थेनं देखील कंत्राटदाराला यासाठी जबाबदार ठरवलाय. आता लवकरात लवकर या शौचालयाचं रखडलेलं काम पूर्ण होणार का, की महापालिकेचा जी उत्तर विभाग या प्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम पाटील, लोकमत, मुंबई, धारावी.